देशात उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला सहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक हे शहरांकडे धाव घेतात आणि त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया अतिशय कशी होते, गतिमान होते. 19व्या शतकाच्या दरम्यान मुंबई शहर हे अतिशय झपाट्याने वाढलं. त्या शहराची लोकसंख्या का वाढली? फक्त नागरिकीकरणामुळे. कारण मुंबईमध्ये मोठमोठ्या गिरण्या, उद्योगधंदे सुरू झालेत आणि त्यामुळे मूळची कोळ्यांची जी वस्ती होती ती वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकीकरणामुळे व नागरिकीकरणामुळे मुंबईचा काय झाली तर महानगर झाली. आणि अशा प्रकारे औद्योगिकीकरण हा नागरिकीकरणासाठी महत्त्वाचा काय झाला, परिणाम करणारा घटक ठरला. त्याचबरोबर आणखीन व्यापार हा सुद्धा घटक असाच आहे की ज्यामुळे सुद्धा नागरिकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले. एखाद्या प्रदेशातील ठिकाणाची मालाची ने आण, चढ उतार व साठवणूक यासाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार व त्या अनुषंगाने इतर सेवांची वाढ झाली. मग ते इतर सेवा म्हणजे कोणत्या असतील? त्या आहे म्हणजे व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृहे इत्यादी. आणि या सेवांबरोबरच या ठिकाणी रस्ते, उपहारगृह, निवास या बाबींचाही वाढ झाला. नागपूर हे शहर आपल्या देशाच्या एकदम केंद्रस्थानी आहे आणि म्हणूनच हे शहर व्यापाराच्या सोयीसाठी असल्यामुळे तेथे नागरिकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की नागरिकीकरण अनेक कारणांमुळे होते, त्यापैकी प्रमुख घटक औद्योगिकीकरण, व्यापार आणि स्थलांतर.